मित्रांनो पाहू शकता कुकऱ्या घोणस आहे मित्रांनो हो तेच मी यार अगोदर बोलू घोणस आहे याला लोक पुरसा म्हणून मारतात पण ऍक्च्युली हा पुरसा पण नाही आणि घोणस पण नाही तर हा डुकऱ्या घोणस आहे याला इंग्लिश मध्ये कॉमन सँड बॉ आणि बिनविषारी साप आहे मित्रांनो मित्रांनो थोडक्यात तुम्हाला ओळख देते त्याची ओळख म्हणजे कशी ओळखायची मित्रांनो त्याची शेपटी असते ना ती थोडी रफ असते तुम्ही पाहू शकता जवळ आणि पुरसा आणि घोणस हा खूप वेगळा असतो तुम्हाला थोडक्यात दाखवते पुरसा आणि घोणस कसा असतो आणि ह्याला डुकऱ्या घोणस असं म्हटलं जाते मराठी मध्ये आणि इंग्लिश मध्ये कॉमन सँड बोआ तर बिनविषारी साप आहे मित्रांनो कुठे सोडणार जास्त मातीत राहतो मातीचीच असा पाण्यात नाही राहणार मातीत हा अजगरासारखाच दिसतो पण अजगराचा तोंड असतो ना तो लाल असतो लाल साईड असते आणि शेपटी असते ना ती थोडी लांब असते शॉर्ट असते मित्रांनो हा मातीत जास्त प्रमाणात राहतो पाण्यात न राहीत म्हणून हा वरच्या साईडला बसून अडकला होता तर हा मातीतला सरपाय जास्त वेळ मातीत राहतो आणि सर्वप्रथम आभार व्यक्त करूया संतोषदाचे कारण की त्याने आपल्याला लगेच इथं बोलवलं होतं आणि आपण जसं याला पॅक करतोय आणि लगेच नेचरमध्ये सोडणार आहोत पावडर